तसंच काय काय प्रकार झाले होते अर्थात त्या काही गोष्टी करतात हा सगळा भाग वेगळा आहे त्यांचे जे काही उद्योग असतात ते पण इथे मात्र अचानक सगळी प्रसार माध्यम बोलायला लागली की हा काहीतरी करतोय विद्यार्थी आणि मग भारतीय विद्यार्थी काय करतायत इथे लक्ष द्यायला लागलं हे पाहिल्यावर इथले काही लोक सावध झाले त्यांनी ठरवलं आपल्यापर्यंत आज लागता कामा नये आपल्याकडे काही लोकांचा समज आला शेजारच्याच घर जळून राग झालं तरी चालेल माझ्या घरपर्यंत जोवर आग येत नाही तिथपर्यंत मी खाली उतरणार नाही त्या पद्धतीने तिथल्या काही लोकांनाही असं वाटायला लागलं की आता आपल्यापर्यंत येऊ नये याच्याकरता केलं काय तर त्या कॅक्स्टन हॉल मध्ये मदनलाल धिंगरांना त्याच्यानंतर पकडलं वगैरे गेल्यावर निषेध सभा त्यांच्याबद्दल जाहीर केली पण हे जाहीर करत असताना तिथे उपस्थित कोण होत मदनलाल धिंगरांचेच बंधू त्यांचं नाव छगनलाल काय काय नाव असतं ते की मला आणि त्यांचा मागचा मग जो काही इतिहास असतो आत्ताचा नाही म्हणाले आम्ही उगाच नाही तुमचा वर्तमानाशी संबंध जोडायला जा तसं काही नाही मी म्हणतोय छगनलाल धिंगरा यांच्याबद्दल म्हणतोय तर त्यांना तिथे उपस्थित केलं आणि बोलता बोलता पहिला जो ठराव मांडला ब्रिटनमध्ये पद्धत आहे की जाहीर सभा घेतल्यानंतर एक ठराव मांडायचा आणि अनुमोदन मागायचं आपल्यासारखं नाही जाहीर केलं चला चालेल तुम्हाला काय करायचं करा त्याप्रमाणे ते बोलता बोलता म्हणाले की हे जे सगळं झालंय आणि कर्झन वालीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या शोकामध्ये आम्ही सगळेजण सामील आहोत आणि असं बोलल्यावरती विचारलं ऑल सगळे म्हणाले ऑल हात वर करू ठराव संमत करण्यात आला त्यानंतर घरी आले ते प्रिन्स अलाहान त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि मग म्हणाले की मदनलाल धिंगराने जे कृत्य केलंय त्याच्याबद्दल आम्ही सगळेजण त्याचा जाहीर निषेध करतो ऑल असं म्हटल्याबरोबर ऑल असा आवाज येता येता हा सगळा आवाज चिरत मारून कुठून तरी एक आवाज आला नो नॉट ऑल आय अपोज दिस असं म्हटल्याबरोबर सगळ्यात वळून मागे मारलं की कोण अशा पद्धतीने विरोध करतोय सावरकर उभे राहिलेले होते त्या सभागृहामध्ये आणि हा तुमचाहून सांगत होते की माझा या गोष्टीला विरोध आहे हे हूज दॅट गाय कॅच हिम अशा पद्धतीचे आवाज निघायला लागले लोक जेव्हा बघायला लागले की कोण बोलतोय सावरकर पकडण्यात आला असं म्हटल्याबरोबर सावरकरांच्या पुढच्या रांगेत बसलेला होता तो पामर नावाचा एक ब्रिटिश अधिकारी एडवर्ड पामर तो वळला बरे पामर अण्णा म्हणजे हे पामरच होत त्यामुळे केलं काय त्यांनी वळल्याबरोबर सावरकरांच्या डोक्यामध्ये मुद्दा मारला सावरकरांनी चष्म्याची काच फुटली आणि उजव्या त्यांच्या भुवईमधून रक्त यायला सुरुवात झाली हे पाहिलं मात्र बाजूला असलेल्यांनी कोटामध्ये हात घातला अय्यर आणि त्यानंतर मग पिस्तूल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्याही परिस्थितीमध्ये सावरकरांनी त्यांना रोखलं आणि सांगितलं इथे नाही त्याला कारण जमलेले सगळे हिंदी विद्यार्थी आहे इथे गोळीबार म्हणून चुकूनही आपल्या एका माणसाचा मृत्यू झाला नाही पाहिजे दुसऱ्या बाजूला एमपीटी आचार्य होते ते कसं ऐकताय त्यांच्या हातात होता सोटा त्यांनी तोच खेळला त्या पामांच्या दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांनी दखल घेतली या घटनेची आणि मग वक्तव्य असतात ना एकेकाची तुम्हाला काय म्हणायचंय तुम्हाला काय म्हणायचंय पायी तुम्हाला म्हणतात तसले चारे घेतात पायी पण तुम्हाला काय म्हणायचंय प्रवक्ते बसलेलेच त्यांना चांगला अनुभव आहे कोंबडी हिंजवण्याचा कशा पद्धतीने कार्यक्रम चालू असतो त्याचा पण अशा पद्धतीने चालू असतं सगळ्या गोष्टी तर माध्यमांनी त्या पद्धतीने विचारलं की तुम्हाला काय म्हणायचंय तर एडवर्ड पामांनी त्याच्यावर सांगितलं की इट वॉज अ जेन्युइन ब्रिटिश ब्लो हा जातीवंत ब्रिटिश ठोसा होता त्याच्या खालोखाल एमपीटी आचार्यांचं स्टेटमेंट होत अँड अ स्ट्रेट इंडियन लँडशिप तिथल्या तिथे कंठावरं म्हणजे काय असतं ही गोष्ट ह्याच्यातून कुठून तरी तिथे जाऊन ही गोष्ट झाल्यानंतर तिथे ताट मागेने प्रत्युत्तर देणं अशा पद्धतीच्या बातम्या छापून आल्या लोकांना वाचायला किती मजा द्यायचं विचार करा मात्र मदनलाल धिंगरांवरती पुढे खटला भरवला गेला सावरकरांनी ताबडतोब आल्यावर तिथेही प्रसंगावर दाखवल्या कारण तिथे आल्यावर सावरकर